एक्टिव महाराष्ट्र आवाज जनतेचा आरोपींचा बॅकग्राऊंड असा आहे की आरोपी पण एमपीएससीची तयारी करत होता आणि पुण्यात गेल्या काही वर्षापासून पार्ट टाइम जॉब करून एमपीएससीची परीक्षा पण दिली त्यांनी. सध्या तो फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसच्या वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसचा पार्ट टाइम जॉब करून एका रूममध्ये राहत होता आणि एमपीएससीची परीक्षा देत होता. त्यांची ओळख जसं मी सांगितलं लहानपणीपासून ओळख आहे. मुलीचा मामाचं घर आणि आरोपीचं घर हे समोर समोर असल्यामुळे लहानपणीपासून यांची ओळख आहे. संबंध होते का त्यात काही त्यांचे आधी काही प्रॉब्लेम होते नंतर डिस्प्यूट झालं आणि पुन्हा आता पोस्ट काढल्यानंतर त्यांनी लग्नाचे प्रपोजल दिलं असं काही ते आता सध्या नाही सांगता येणार मला. पण ह्याची ओळख होती आधीपासून एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. पण नेमकं प्रेम प्रकरण होतं नाही होतं हे सगळं डिटेल इन्फॉर्मेशन नंतरच क्लिअर होईल. हे नातेवाईक यांचं काही रिलेशन नाही नातेवाईक नाही आहे. माहितीप्रमाणे हा जे आतापर्यंत मला माहिती आली ते वेस्ट बेंगॉल मध्ये गेलो होता आणि महाराष्ट्रात पण वेगळ्या ठिकाणी गेलो होता. शेवटी अंधेरी वरून याला मुंबई होती. घरच्या काही लोकांबरोबर ह्याचे अधून मधून संपर्क झाले. अजून काय ही माहिती अजून नाही आहे आमच्याकडे. जसं मी सांगितलं ही प्रिलिमिनरी माहिती आहे. कालच रात्री त्याला पकडलं आहे. अजून तर असं काही इंटरेस्टेड अजून तर असं काही नाही आहे. काही असं समोर आला मला सांग. आरोपी अंधेरी कुठल्याकडे आला होता तिथे त्याला कशा वगैरे ताब्यात घेतली होती काय करत होता. नाही अंधेरी रेल्वे स्टेशनवर होता कदाचित दुसऱ्या ट्रेनचा ट्रेनने पडून जाण्याच्या उद्देशाने किंवा कुठल्या उद्देशाने ते आला ते नाही. पण रेल्वे स्टेशनवर होता मला माहिती मिळाली.